वाशिम जिल्ह्यातील गोहगावच्या ग्रामस्थांचा स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही थांबलेला नाही. पैनगंगा नदीच्या काठावर वसल्या गावातील लोकांनी आता थेट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. पण हे लोक या निर्णयापर्यंत नेमके का पोहोचलेत पाहूयात. या मुलांना पाहून तुम्हाला वाटेल की ही मुलं कुठेतरी वर्षा सहलीला आली आहेत. पण थोडं थांबा, नदी ओलांडण्याचा हा जीवघेणा प्रवास ही मुलं ऍडव्हेंचर म्हणून करत नाहीये, तर त्यांच्या शिक्षणाच्या जिद्दीतला हा मोठा अडथळा आहे. तब्बल 10 महिने पैनगंगा नदी पात्रातून शाळेसाठी जाताना विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं नदी ओलांडावी लागतीये. पाणी जास्त असताना पालकांना मुलांना खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागतोय. एवढंच नाही तर रस्ते अभावी गावातील रुग्ण, वृद्ध, गर्भवती महिलांनाही हीच कसरत करावी लागते. आमच्या गावची नदीमधून जाण्याची समस्या आतापर्यंत मिटलेली नाही. रुग्णाचे हाल होतात, मुलं शाळेत त्यांना आणण्यासाठी होते. बरेच जवळ 40% शेती आमची नदी पलीकडच्या काठावर आहे. त्या शेतीमध्ये जाण्यासाठी ज्या घरमार्गाचा त्रास होतो, पण मजुराची पण समस्या उद्भवते याच्यामध्ये. जसे विचार करा, आता डिसेंबर महिन्यात नदीला एवढं पाणी आहे, तर पावसाळ्याच्या महिन्यात किती पाणी असेल. जर हा प्रवास करताना एखाद्या मुलाचा पाय घसरला किंवा पालकांच्या हातातला हात निसटला, विचार करूनच काळजाचा ठोकाच सुटतो. मुलं शाळेतून घरी परतताना त्यांच्या पालकांचा जीव किती टांगणीला लागत असेल कल्पनाही करवत नाही ना. गोहगाव मधील विद्यार्थ्यांना सोनाटीच्या शाळेत जाण्यासाठी केवळ 2 किलोमीटर अंतर आहे. मात्र पैनगंगा नदीवर पूल नसल्यानं त्यांच्या पालकांना दर दिवशी नदी पात्रातून ने आण करावी लागते. शासनाने आमचे हाल थांबवण्यासाठी या नदीवर एक पूल बांधून द्यावा अशी विनंती हे विद्यार्थी करतात. वडिलांना खांद्यावर बसून नेण लागते. कशाने लागते बेटा? नदीतून नेण लागते, पाण्यातून नेण लागते. त्यामुळे आम्हाला मोठ्यात मोठा पूल बनवून द्यावे ही आमची विनंती. आम्हाला मेखरला शाळेत जावं लागते, त्यामुळे आम्हाला पाण्यातून आमचे आई वडील नदीहून नेऊन घालतात. त्यामुळे आम्हाला आमची सरकारकडे विनंती आहे, आम्हाला एक पूल पाहिजे. पूल नसल्यामुळे उपचारासाठी नेताना काही गरोदर महिलांचाही जीव गेलाय असं इथले ग्रामस्थ सांगतात. मागणी करूनही पूल बांधला जात नसल्यानं आता ग्रामस्थांनी थेट लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. आम्हाला जाण्या येण्यासाठी या नदीतून रोजची कसरत करावी लागते. आमचे लहान लहान मुलं शाळेत आम्हाला खांद्यावरती नेऊन घालावे लागतात आणि परत संध्याकाळच्याला त्यांना न्यायला जावं लागते कामं धंदे सोडून. आणि कित्येक महिला आमच्या गावच्या डिलिव्हरी पेशंट सुद्धा या नदीच्या पाण्याअभावे आणि या रस्त्याअभावे वारलेल्या आहेत, अक्षरशः मृत्यू झालेले आहेत. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आजही महाराष्ट्रातला ग्रामीण भाग पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित असणं ही शोकांतिका आहे. गोपाळ व्याससह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.